गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न फाय पॉईंट टू वन अँड मेनी पेज नंबर थर्टी नाईन मुलांना आज आपण पेज नंबर थर्टी नाईनवरील फायव्ह पॉईंट टू वन अँड मेनी हा भाग पाहणार आहोत कालच्या इंग्रजीच्या तासिकेत आपण फायू पॉईंट वन नंबर सॉंग पाहिलं आज फायव्ह पॉईंट टू वन अँड मेनी पाहूयात आता वन अँड मेनी म्हणजे काय बरं तर वन वन म्हणजे एक आणि मेनी मेनी म्हणजे अनेक वन म्हणजे एक मेनी म्हणजे अनेक ओके मग आता पाहूयात काय दिलंय ते बघा लुक ॲट द पिक्चर अँड रिपीट आफ्टर मी चित्रांकडे पहा आणि माझ्या मागे म्हणा बघा आता या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसत आहेत पहिलं चित्र पहा फुग्यांचं चित्र आहे बरोबर आहे आणि सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला हा एकच फुगा दिसतोय बरोबर आहे किती फुगे इथे फक्त एक फुगा आहे म्हणजेच वन बलून बलून म्हणजे फुगा बी ए डबल एल डबल ओ यन बलून म्हणजे फुगा वन बलून एक फुगा ओके आता दुसऱ्या बाजूला पहा इथे या चित्रात इथे तुम्हाला एक पेक्षा जास्त फुगे दिसत आहेत बरोबर किती आहेत बरं बघा वन टू थ्री फोर फाईव इथे एकच फुगा आहे इथे मात्र फायव्ह फुगे आहेत पाच फुगे आहेत बरोबर आहे म्हणजेच आपण काय म्हणणार मेनी बलून्स मेनी बलून्स मेनी म्हणजे मी सांगितलं मेनी म्हणजे अनेक वन म्हणजे एक आणि मेनी म्हणजे अनेक अनेक म्हणजे एक पेक्षा जास्त एक पेक्षा अधिक आता या ठिकाणी वन बलून आहे म्हणजे एकच फुगा आहे इथे मात्र मेनी बलून्स आहेत एक पेक्षा जास्त फुगे आहेत आपण मोजले किती आहेत फुगे इथे फाईव ओके किती फुगे आहेत फाईव म्हणजेच मेनी बलून्स त्यानंतर आता दुसऱ्या ठिकाणी पहा इथे पहा वन बर्ड पक्षी बर्ड म्हणजे पक्षी बी आय आर डी एकच पक्षी आपल्याला दिसतोय वन बर्ड एकच पक्षी दिसतोय म्हणून आपण वन बर्ड एक पक्षी असं म्हणलं आता या ठिकाणी मात्र आपल्याला अनेक पक्षी दिसत आहेत एक पेक्षा अधिक आहेत एक पेक्षा जास्त आहेत मोजूयात का बघा वन टू थ्री फोर फाईव्ह किती पक्षी आहेत बरं फाईव्ह मग याला आपण काय म्हणणार मेनीबर्ड्स अनेक पक्षी ज्यावेळेस एक पक्षी आहे त्यावेळी आपण वन बर्ड म्हणलं आणि एक पेक्षा अधिक आहेत तर त्यावेळी आपण मेनी बर्ड्स म्हणलं म्हणजेच अनेक पक्षी ओके फुग्याचंही लक्षात आलं का एक फुगा आहे त्यावेळी आपण वन बलून म्हणलं आणि एक पेक्षा अधिक असतील तर मेनी बलून्स म्हणलं आता काइट आहे पहा पतंग इथे एकच पतंग दिसतोय बरोबर म्हणून आपण काय म्हणलं वन काइट वन काइट एक पतंग काईटचं स्पेलिंग के आय टी ई काइट म्हणजे पतंग इथे एकच पतंग दिसतोय म्हणून आपण वन काइट म्हणलं ओके इथे मात्र एक पेक्षा जास्त आहेत बरोबर एक पेक्षा जास्त आहेत किती आहेत वन टू थ्री बरोबर किती पतंग आहेत तीन पतंग आहेत एक पेक्षा अधिक आहेत म्हणून मग आपण काय म्हटलंय मेनी काइट्स मेनी म्हणजे अनेक काइट्स के आय टी ई एस एक असताना आपण वन काइट म्हणलं एक पेक्षा जास्त आहेत त्यावेळी आपण मेनी काइट्स म्हणलं एकपेक्षा जास्त असतील त्यावेळी मेनी म्हणायचं आणि एक असेल तर वन म्हणायचं ओके त्यावर आधारित आपल्याला मुलांना आता ही एक ऍक्टिव्हिटी दिली आहे नंबर टू लुक ॲट द पिक्चर से विथ मी आता इथे चित्र पाहून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे माझ्या मागोमाग म्हणायचे पहा अ ट्रेन आता इथे या चौकटीत आपल्याला फक्त एकच रेल्वे दिसतीये म्हणून आपण काय म्हणलं अ ट्रेन आता इथे मात्र दोन ट्रेन आहेत मग आता इथे विचारलाय पहा प्रश्न हाऊ मेनी ट्रेन्स कितीची किती, किती ट्रेन्स आहेत किती रेल्वे आहेत किती आहेत या वन टू टू आहेत म्हणून आपण या चौकटीमध्ये टू लिहिणार आहोत पहा मग या ठिकाणी मी टू लिहितो हाऊ मेनी ट्रेन्स टू इथे आपल्याला दोन ट्रेन्स दिसत आहेत दोन गाड्या दिसत आहेत त्यानंतर अबोट एक बोट एक नाव आणि इथे विचारलं आहे हाऊ मेनी बोट्स मग आता मोजा बरं वन टू थ्री थ्री बोट्स मग या चौकटीमध्ये मी थ्री लिहितो थ्री बोट्स पुढच्या चौकटीत आहे अ कार एक कार आणि आता इथे विचारलं आहे हाऊ मेनी कार्स किती कार आहेत मोजूयात वन टू थ्री फोर फोर कार्स मग या चौकटीत मी फोर लिहितो त्यानंतर अ बायसिकल एक सायकल बायसिकल आणि इथे हाऊ मेनी बायसिकल्स किती बायसिकल्स आहेत चला मोजूयात वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव बायसिकल्स मग या चौकटीत आपण फाईव्ह लिहूया लक्षात तुम्ही देखील हा जो अभ्यास आपल्याला दिलेला आहे लुक ॲट द पिक्चर से विथ मी पुस्तकातही सोडवा आणि देखील सोडवा अशा प्रकारे आपण पेज क्रमांक थर्टी नाईनवरील फायव्ह पॉईंट टू वन अँड मेनी एक आणि अनेक हा भाग मुलांनो या ठिकाणी पाहिलेला आहे बघा मुलांना आत्ता जो आपण घटक शिकला त्या घटकामध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेऊयात पहिला शब्द आहे पहा बलून बी ए डबल एल डबल ओ एन बलून बलून म्हणजे फुगा बलून म्हणजे फुगा दुसरा शब्द आहे बर्ड बी आय आर डी बर्ड बर्ड म्हणजे पक्षी बर्ड म्हणजे काय पक्षी तिसरा शब्द आहे पहा काईट. के आय टी ई काइट काईट, काईट म्हणजे पतंग काइट म्हणजे पतंग चौथा शब्द आहे ट्रेन टी आर ए आय एन ट्रेन ट्रेन म्हणजे आगगाडी टी आर ए आय एन ट्रेन ट्रेन म्हणजे आगगाडी पुढचा शब्द आहे बोट बी ओ ए टी बोट बोट म्हणजे जहाज बोट म्हणजे काय जहाज यानंतर पुढचा शब्द आहे कार सी ए आर कार कार म्हणजे कार आणि शेवटचा शब्द आहे बायसिकल बी आय सी वाय सी एल ई -E. बायसिकल बायसिकल म्हणजे सायकल बी बी आय सी वाय सी एल -E. ई बायसिकल बायसिकल म्हणजे सायकल ओके तर मुलांनो हे शब्द व्यवस्थित वहीमध्ये लिहा आणि पाठ करा थँक्यू